गडचिरोलीतील एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्ता महेश निंबाळकर यांनी पालिका प्रशासनाला वारंवार पत्र दिले होते. डोंबिवली विभागीय कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले होते. तर गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी निंबाळकर यांनी विभागीय कार्यालयात आंदोलन केले होते, मात्र तरीही प्रशासनाने कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. शुक्रवारी फ प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही ऐनवेळी शिंदे आले नसल्याने कारवाई झाली नाही. निंबाळकर यांनी शिंदे यांची वाट पाहिली, मात्र प्रशासनाकडून काहीही हालचाल होत नसल्याने अखेर त्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली विभागीय कार्यालयात आंदोलन करण्याचे ठरविले. शनिवारी निंबाळकर आले असता रामनगर पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास मनाई केली. पोलिसांची दडपशाही पुढे नमणार नाही असे सांगत त्यांनी प्रशासन का समोर येत नाही असा जाब विचारला. काही वेळा वातावरण तापल्यानंतर करनिर्धारक वारद चौरे यांनी निंबाळकर यांना पुढील कारवाईचे पत्र दिले. त्यानंतर निंबाळकर यांनी आपले आंदोलन मागे घेतले. माझा जो काही विषय आहे तो न्यायालयासमोर मी मांडेल. चर्चेमध्ये चालू आहे. पोलीस प्रशासनाने कृपया तुमचं जे काय काम आहे, तुम्ही काय इथे काय काट्या काट्या घेऊन आलेलो नाही, मारामारी करायची नाही आहे तुमचं. तुम्हाला इथे मला इथे बसू द्या. मी बसणार, माझा टाईम झाला की मी निघून जाणार. मी काय इथे कुठली कायदा सुव्यवस्था बिघडवायला आलेलो नाही, मला बिघडवायची नाही. त्यामुळे मी एकटा झालो, मी कोणालाही घेऊन नाही आलो. इथे कोण आले का माझ्या संघटनेचं, कोण माझे कोण कार्यकर्ते किंवा माझे मित्र कोणाला घेऊन नाही आले. तर मला उगाच काय मॉब आणून इथे काय मला त्याच्यात काय म्हणतात त्याला हे करण्याचा मला अजिबात त्याला इंटरेस्ट नाही. मला माझं काम होण्याची, माझा जो काही विषय आहे तो न्यायालयासमोर मी मांडेल. त्या चर्चेमध्ये जाऊन वेळ चाललाय. पोलीस प्रशासनाने कृपया तुमचं जे काय काम आहे, तुम्ही काय इथे काय काट्या काट्या घेऊन आलेलो नाही, मारामारी करायची नाही आहे तुमचं. तुम्हाला इथे मला इथे बसू द्या. मी बसणार, माझा टाईम झाला की मी निघून जाणार. मी काय इथे कुठली कायदा सुव्यवस्था बिघडवायला आलेलो नाही, मला बिघडवायची नाही. त्यामुळे मी एकटा झालो, मी कोणालाही घेऊन नाही आलो. इथे कोण आले का माझ्या संघटनेचं, कोण माझे कोण कार्यकर्ते किंवा माझे मित्र कोणाला घेऊन नाही आलो. तर मला उगाच काय मॉब आणून इथे काय मला त्याच्यात काय म्हणतात त्याला हे करण्याचा मला अजिबात त्याला इंटरेस्ट नाही. मला माझं काम होण्याची मस्त. दरम्यान या अनधिकृत वाढीव बांधकामावरील कारवाईच्या चालढकली मागे सूत्रधार कोण आहे असा प्रश्न सुशिक्षितांची नगरी समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील नागरिकांना पडला आहे. आपले शहर ब्युरो डोंबिवली.